जवळा पांचाळ येथील संगणक विजेअभावी बंद असल्यामुळे शासनाने संगणक शाळेला देऊनही त्याचा विद्यार्थ्यांना संगणकाचा फायदा होत नाही. जवळा पांचाळ येथील केंद्रीय जिल्हा प्राथमिक शाळेत मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिकत आहेत. शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत, पण किरकोळ बाबीमुळे विद्यार्थी शासनाच्या सवलतीपासून वंचित राहत आहेत. मी नादरे संभाजी बनारा केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा जवळा पांचाळ. आमच्याकडे एक ते सात मराठी माध्यम शाळा आहे, एक ते चार कन्या आणि एक ते आठ उर्दू एकाच इमारतीमध्ये तीन शाळा भरतात. आमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, कम्प्युटर पूर्वीचे आलेले होते ते नादुरुस्त आहे. एक दुरुस्त होतं ते आम्ही डिजिटल रूम केले, ज्या डिजिटल रूमचा तुम्ही फोटो घेतला. आणि शौचालय आहेत पण काही दृष्टीच्या अवस्थेमध्ये शिक्षकचे रिक्त पद आहेत. नाही, आमच्याकडे आठ पद आहेत, आठही पद फक्त एक शिक्षण सेवक म्हणजे त्यांना काय म्हणतात शिपाई, शिपाई पद आहेत ते. आणि त्या रिक्त पदाचा अहवाल आम्ही त्यांच्या समितीला दिला, पण तेव्हा कुठे त्या पद भरलं नाही. ही शाळा अनेक समस्यांचे माहेरघर झाल्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नसरुल्ला पठाण, स्टार न्यूज, जवळा पांचाळ.